अकोट शहरातील फळ विक्रेते फेरीवाल्यांना आपली हक्काची जागा मिळाली असून त्यांनी अकोट शहर पोलिसांचे आभार मानले आहे. अकोट शहर हे अतिसंवेदनशील शहर म्हणून कुप्रसिद्ध आहे. या शहरात छोट्या मोठ्या कारणांमुळे यापूर्वी बऱ्याच दंगली झालेल्या आहेत. शहर वाढले, शहराची लोकसंख्या वाढली, पण रस्ते तसेच राहिले, त्यामुळे सामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. त्यातच शिवाजी चौक ते सोनू चौक या रस्त्यावर किरकोळ खरेदी विक्री, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी दुकाने दोन्ही बाजूने असल्याने कायम गर्दी असते. तसेच खरेदी करणाऱ्या ग्राहकांची वाहने दुकानासमोर लागत असल्याने अगोदरच छोटा असलेला रोड आणखी छोटा होतो, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यातच हातगाडीवरून फळ विक्री करणारे फेरीवाले हे सुद्धा ह्याच रोडवर हातगाडी लावित असल्याने वाहतुकीस आणखी अडथळा निर्माण होतो. अकोट शहर पोलीस नेहमी त्यांना हुसकवीत असतात, प्रसंगी त्यांच्यावर कारवाई सुद्धा करतात, पण त्यांना फळ विक्री करण्यासाठी पर्याय जागा नसल्याने ते रस्त्यावरच भटकून फळ विक्री करीत होते. ते ज्या दुकानासमोर हातगाडी लावी त्या दुकान मालकासोबत त्यांचे वादविवादही होत असत. फळ विक्री करणारे हे मुस्लिम व दुकान मालक हे हिंदू असल्याचे बऱ्याच वेळेस या वादाला जातीय वळण मिळून त्याचे रूपांतर जातीय दंगलीत सुद्धा होत असे. यापूर्वी दोन जातीय दंगली ह्याच कारणावरून अकोट शहराने अनुभवल्या आहेत. हे लक्षात घेऊन अकोट शहर पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी सर्व फळ विक्रेते यांची मीटिंग घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांना नगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने पर्याय जागा देण्याची तयारी दाखवून जागा दिल्यावर कोणीही रोडवर हातगाडी लावून फळ विक्री करणार नाही व केल्यास त्यांच्या विरुद्ध पोलीस धडक कारवाई करतील अशी तंबी दिली. त्याला सर्वांनी मान्यता दिल्यावर नगरपालिका मुख्य अधिकारी गीता ठाकरे यांना विनंती केल्यावर त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात शिवाजी चौकात त्यांच्यासाठी वेगळी जागा देण्याची तयारी दाखवली आहे. ती जागा सर्व फळ विक्रेत्यांनी पसंत आल्यावर त्यांना नंबर वाटप करण्यात येऊन त्याप्रमाणेच दिलेल्या जागेवर फळ विक्री करण्याच्या सूचना मीटिंग घेऊन देण्यात आल्या. फळ विक्रेत्यांचा अनेक वर्षापासूनचा जागेचा प्रश्न तात्पुरता का होईना पण सुटल्याने सर्व गरीब फळ विक्री करणाऱ्यांनी अकोट शहर पोलिसांचे आभार मानले आहेत. आरआरसी न्यूज करिता सय्यद शकील, अकोट.